मात्रे बलवंत सखाराम गावंड पीए पाटिल एडवोकेट पीए पाटिल राजेंद्र हरिचंद्र पाटिल विद्याधर लक्ष्मण पाटिल हरिचंद्र विठोबा पाटिल इनकम टेलर्स सुनील नंदकुमार पाटिल पोलीस या सर्व सन्मान मूर्तींनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। तदनंतर एवन बांकुळे संघामध्ये सुरेश पांडुरंग पाटिल मनोहर सदाशिव पाटिल गणपत ठाकुर हरिभाऊ कमल ठाकुर आणि दीपा पाटिल या सर्वांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठासमोर यायचं आहे। सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही स्पर्धा निरीक्षक कक्षाच्या जवळ यायचं आहे। या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटनाला थोडासा उशीर झाला, त्यामुळे एक डिसिजन थोडासा असेल, निर्णय असेल, त्या सर्व कर्णधारांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। यापुढील जे सामने होतील ते 21 गुणांचे होतील आणि एकच राऊंडचे होतील, लव ऑल स्टार्ट होतील, याची नोंद घ्यायची आहे। चालू असलेले सामने 3 गेमचे होतील, परंतु या पुढील सामने फक्त 21 गुणांचे होतील आणि लव ऑल स्टार्टचे होतील, याची नोंद घ्यायची आहे। कैलास पंच कैलास वर्धे नोंद घ्यायची आहे। लव ऑल स्टार्ट 21 सिंगल गेम असेल, नोंद घ्यायची आहे। शिरवलीचे हॅलो हॅलो शिरवलीचे प्रेक्षकांमध्ये आम्ही पावनजी म्हात्रे यांना पाहतोय। आपला सन्मानपूर्वक विनंती असेल, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय पावन म्हात्रे, कृपया आपण व्यासपीठासमोर यायचं आहे। आमच्या विनंतीला मान देताना प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू विक्रम तळे अर्थात सासवणे विके फुलादेवी सासवणे संघाचे आधारस्तंभ तथा फुलादेवी सासवणे संघाचे कर्णधार विक्रम तळे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी अमित दादा नाईक यांना करेन। आपल्या शुभ हस्ते विक्रम तळे यांचा यथेच स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय विक्रमजी तळे आमच्या विनंतीला सन्मान देताना इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा यथेच स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी अमित दादा नाईक यांना करेन। हॅलो 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 खरोखरच अतिशय सुंदर असा या ठिकाणी ही स्पर्धा पाहायला मिळते, हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहायला मिळतोय। अमित दादा नाईक आयोजित उत्सव तरुणाईचा आणि खेळ खाऱ्या पाटाचा
अतिशय जबरदस्त असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। खारेपाट प्रीमियर लीग शूटिंग बॉल स्पर्धा 2022 आज या खरतर स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर साहेब अर्थात पप्पा यांच्या क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने चांगले यश सुद्धा संपादन होतोय। कोण जिंकणार कोण हरणार येणारी वेळ सांगेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काय उत्साहपूर्वक खेळ चालू आहे बघा मैदानामध्ये आणि सर्वच खेळाडू अगदी प्रामाणिकपणे आपल्या खेळाचा या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवून खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय नरहरी म्हात्रे लिबर्टी संघ नारंगी नरहरी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे। नारंगी येथे जे राम मंदिर बनलं गेलं त्याच्यामध्ये महत्वाचा हातखंडा असलेले नरहरी आमचे सर म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप मेहनत घेतली तुम्ही, तुमचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद, आपला स्वागत आणि आभार, थँक यू। सन्माननीय विक्रमजी थळे साहेब सुद्धा या ठिकाणी समोर आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपली आणि अगदी मानाची स्पर्धा असल्यामुळं या स्पर्धेला आपण उपस्थित आहात, त्यामुळे आपलं सुद्धा विक्रमजी आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय, त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। विक्रम साहेब आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे। तसेच या ठिकाणी सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेब आपलं स्वागत या ठिकाणी होतंय, त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा, आपणास विनंती आहे। सुधीरजी म्हात्रे साहेब आपलं स्वागत या ठिकाणी होतंय, त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। तसेच या ठिकाणी अल्पेश पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। अल्पेश पाटील आपण कृपया आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा, आपण आलात आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत। तसेच सचिन पाटील, अल्पेश पाटील सचिन पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत, सचिन पाटील यांचं सुद्धा स्वागत होईल। सचिन पाटील कृपया आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे या। सचिन पाटील कृपया आपण यायचं आहे लगेच। सचिन पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे दादांच्या शुभहस्ते। तसे अल्पेश पाटील हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत लगेच केलं जाईल। आणि तसेच या ठिकाणी या कार्यक्रम जरी पार पडत असला तरी कार्यक्रमाचा बाकी साफसफाई किंवा आणखी काही जे महत्वाची हातखंडा असतो कार्यक्रमाचा ते आमच्या मंगळाताई या ठिकाणी उपस्थित आहेत, मंगळाताईंचं सुद्धा स्वागत होईल। असू द्या, दादा या पुढे या, वरती या। प्रशांत पाटील बाबू वरती यायचं स्टेजवरती। प्रशांत पाटील, प्रशांत पाटील यांना विनंती, कृपया आपण पुढे या। मंगळाताई तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुढे यायचं आहे, मंगळाताईंचं सुद्धा साफसफाई आणि खरोखर आम्हाला म्हणजे आमचा कार्यक्रम असला की त्या नेहमी या ठिकाणी म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांची महत्वाची भूमिका असते कार्यक्रमाला, चांगला सपोर्ट त्या करीत असतात। मंगळाताईंचं स्वागत। ग्राउंड नंबर 1 वरती पुढील होणारा सामना देवेंद्र
देवेंद्र स्पोर्ट्स क्लब मांडवखार विरुद्ध बहिर्दे बहिरीचा पाडा मनसे हा ग्राउंड नंबर एक वरती पुढील होणारा सामना आहे आणि पंचांचे काम पाहतील अजित काकडे सर या ठिकाणी पंचांचं काम पाहतील ग्राउंड नंबर एक वरती पुढील होणारा सामना देवेंद्र स्पोर्ट्स क्लब मांडवखार विरुद्ध बहिरीदेव बहिरीचा पाडा मनसे हा ग्राउंड नंबर एक वरती पुढील होणारा सामना आहे नोंद घ्यायची आहे आणि ग्राउंड नंबर दोन वरती आता जो सामना चालू आहे तो संपल्यानंतर पुढील होणारा सामना मॉडेल संघ रांजणखार विरुद्ध सुपुला स्ट्रायकर्स बघा ग्राउंड नंबर दोन वरती सामना संपल्यानंतर मॉडेल संघ रांजणखार विरुद्ध सुपुला स्ट्रायकर्स ग्राउंड नंबर दोन वरती आपण ताबा घ्यायचा आहे आणि त्या ग्राउंड नंबर दोन वरती पुढील पंचांची कामगिरी पाहतील अलिशा फकीरा सर या ठिकाणी पंचांची कामगिरी ग्राउंड नंबर दोन वरती पाहतील यानंतर पुढील होणारे सामने जे आहेत ते 21 चे होणार आहेत लक्षात घ्या 21 असे सामने होणार आहेत पुढील होणारे सामने 21 चे होतील याची कर्णधाराने आणि संघ मालकाने याची नोंद घ्यायची आहे सन्माननीय चंद्रशेखर या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रशेखर दादांचं स्वागत केलं जाईल त्यांना विनंती आहे कृपया आपण पुढे येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करा सन्माननीय चंद्रशेखर दादांचं स्वागत चंद्रशेखर माथरे जरा या वरती स्टेज वरती आपलं स्वागत या ठिकाणी होत आहे सन्माननीय चंद्रशेखर म्हात्रे दादांना विनंती आपण पुढे यायचं आहे आपलं स्वागत या ठिकाणी होईल स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण स्टेज वरती या प्लीज आणि मी सन्माननीय अमित दादा नाईक यांना विनंती करतो की आपण चंद्रशेखर म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं शूटिंग बॉल स्पर्धा 2022 अतिशय थटामटामध्ये या ठिकाणी स्पर्धा लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले समोर उपस्थित असलेले सन्माननीय नवनीत म्हात्रे यांना विनंती आहे आपण सुद्धा स्टेजवरती या आपलं सुद्धा स्वागत होईल सन्माननीय नवनीत म्हात्रे यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा प्लीज प्लीज कम ऑन द स्टेज इकडून समोरून आलं तरी चालेल तसेच सन्माननीय घनश्याम म्हात्रे यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आम्ही करीत आहोत त्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण स्टेजवरती या आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत सन्माननीय घनश्याम म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत
ज्या संघांना पुढचा पुकार दिलेला आहे कृपया आपण जय्यत तयारीमध्ये राहा. ज्या संघांना पुढचा पुकार दिलेला आहे कमिटीने, जे संघ खेळणार आहेत पुढचा सामना जे खेळणार आहेत, त्यांनी कृपया तयारीमध्ये राहायचं आहे. सामना संपल्यावर, जे चालू असलेले सामने संपल्यानंतर आपण विनाविलंब ग्राउंडचा ताबा घ्यायचा. लक्षात घ्या, ज्यांना पुकार दिलेला आहे त्या संघांनी तयार राहायचं आहे. सन्माननीय कैलास दादा गजने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलास दादांचं स्वागत केलं जाईल. आपण पुढे यायचंय, आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्माननीय कैलास दादा गजने यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. दादांच्या शुभहस्ते या ठिकाणी अमित दादांच्या शुभहस्ते केलं जात आहे. त्यांना सुद्धा मायेशी उपदर्शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. स्वागत या ठिकाणी होत आहे. स्वागताचा स्वीकार करावा. गजने सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तसेच नितीन दादा डीजे या ठिकाणी आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. नितीन दादा डीजे कृपया आपण पुढे येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, लक्षात घ्या. आणि खेळाडूंना खेळाडू वृत्ती दाखवत आपण आपला खेळ सादर करावा. विनंती आहे, लक्षात घ्या. स्पर्धा आपली आहे, कार्यक्रम तुमचा आमचा आपणा सर्वांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य हे विशेष राहील. प्रत्येक खेळाडूंना आपली खेळाडू वृत्ती दाखवून आपण मैदानामध्ये खेळ करायचा आहे. कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या, कारण स्पर्धा ही आपली आहे. आणि प्रथमच ही स्पर्धा आपल्या खारेपाटामध्ये आणि या क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी होते. तसेच या कार्यक्रमाला इथे समोर उपस्थित असलेले सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. अबूचे वडील गुरुनाथ म्हात्रे यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. पुढील होणारे सामने हे 21 चे होतील, लक्षात घ्या. कमिटीने निर्णय दिलेला आहे या ठिकाणी पुढील होणारे सामने हे 21 चे होतील.
तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय विवेकजी ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय विवेकजी ठाकूर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल। आपण आपला स्वागत स्वीकारण्यासाठी पुढे या। विवेकजी ठाकूर या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचं स्वागत। तसेच या ठिकाणी दयानंद म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय दयानंद म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल। दयानंद म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा। दयानंद म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत। हॅलो, बघा पंचांशी कोणी उज्जत घालू नका, पंचांशी कोणी उज्जत घालू नका। फक्त बोलायचं असेल, कोणाला अपील करायचं असेल, एकानीच अपील करा। कर्णधाराने फक्त बोलायचं आहे, बाकी कोणीही बोलू नका। पंचांशी कोणी उज्जत घालू नका, बरोबर आहे। आपल्या मातीतला खेळ आहे आणि आपली स्पर्धा आहे, लक्षात घ्या। आपली स्पर्धा आहे आणि आपला कार्यक्रम आपल्यालाच यशस्वी पार पाडायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपणच सहकार्य करा। फक्त एक कर्णधार बोलेल, बाकी कोणी बोलू नका। अनिकेत म्हात्रे कृपया झालेला विषय मिटवा पटकन आणि लगेच स्पर्धेला सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा प्लीज। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय, पंचांच्या बाजूला कोणी उभे राहू नका। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय, लक्षात घ्या। पंच चाणाक्ष आहेत, हुशार आहेत आणि पंच अगदी ज्यांनी भरपूर स्पर्धा पंच काम केलेला आहे असे पंच या ठिकाणी निष्णात अनुभवी पंच आहेत आणि खेळाडू आहेत ते, त्याच्यामुळे नो डाऊट आपण चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा कृपया। खेळाडूंनी या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवायची आहे, लक्षात घ्या। खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवा, चला। आणि प्रेक्षक वर्ग कृपया तुम्ही ग्राउंड मध्ये थांबू नका, प्रेक्षक वर्ग बाकीचे कोणी जास्त कोणी ग्राउंड मध्ये थांबू नका प्लीज। राउंड नंबर एक वरती सामना लगेच चालू करायचा आहे, विना विलंब, चला लवकर। ग्राउंड नंबर एक वरती जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सामना चालू करा। पंचांचा निर्णय अंतिम राहील, बाकी पंच कमिटी आहे त्यामुळे निर्णय दिला जाईल, योग्य तोच निर्णय तुम्हाला मिळेल।
कृपया प्रेक्षक वर्ग जरा बाहेर बसा ना, समोरचे प्रेक्षक प्रेक्षक वर्गांनी कोणीही आतमध्ये जाऊ नका, रॅकच्या बाहेर, रॅकच्या बाहेरून आणि रॅकवरती सुद्धा जास्त जोर देऊ नका। विनायक पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी। विनायक सूर्यकांत पाटील बहिरीचा पाडा कृपया स्टेजवरती या। विनायक सूर्यकांत पाटील बहिरीचा पाडा आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे। चला ग्राउंड नंबर एक वरती सामना चालू करायचा आहे। खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवा आणि प्रामाणिकपणे आपला खेळ झाला पाहिजे। स्पर्धा आपण ठेवलेली आहे त्यामुळे आपण स्पर्धेसाठी आपण आहोत, स्पर्धा ही आपली आहे असा डिसिजन तुम्ही लगेच द्यायचा आहे ताबडतोब आणि सामन्याला सुरुवात करायची आहे। प्रेक्षक कोण असेल ग्राउंड मध्ये रॅकच्या बाहेर थांबायचे प्रेक्षक वर्ग, तुम्ही हुशार आहात, तुम्ही जाणकार आहात त्यामुळे खेळामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्या। प्रेक्षक वर्गाने बाहेर थांबायचं आहे, तुम्ही जाणकार आहात तुमच्यामुळेच खरं तर कार्यक्रमाला शोभा आली, पण व्यत्यय नको त्यामुळे आपण प्रेक्षकांनी कृपया रॅकच्या बाहेरून सामना बघायचा आहे, सामन्याचा आनंद घ्या। काय चुरत चालली आहे सामन्यामध्ये बघा, ही मैत्रीपूर्ण लढत आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे त्याच्यामुळे चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय लक्षात घ्या। ग्राउंड नंबर एक वरती सामना चालू आहे, एका संघामध्ये काका आहेत तर दुसऱ्या संघामध्ये पुतणे आहेत असा सामना आपल्याला बघायला मिळतोय। पण काय चुरस आहे बघा मैदानामध्ये, एका घरातील बरोबर आहे, एकामध्ये भाऊ आहे तर दुसरीकडे दुसरा भाऊ त्याचा इकडे खेळतोय, ते एकीकडे काका आणि पुतण्या असं समोरासमोर काय एका घरामधील दोन मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते, पण चुरस बघा काय आहे ते। एकीकडे रत्नेश मोकल तर दुसरीकडे परेश मोकल, एकाकडे बाळनाथ मोकल तर दुसरीकडे परेश मोकल, बरोबर काका पुतण्या समोरासमोर खेळतायत। खेळामध्ये खरं तर चुरस असतेच, पण चुरस खेळामध्ये दाखवा, प्रामाणिकपणे खेळ करा हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे, कारण आज अमित दादा नाईक यांनी ही स्पर्धा आपल्यासाठी भरवलेली आहे आणि त्याचा पुरेपूर आपल्याला फायदा घ्यायचा, आनंद साजरा करा, नक्की आनंद तुम्हाला मिळेल यात काही मात्र शंका नाही। बघा ग्राउंड नंबर एक वरती पुढील होणारा सामना, तिसरा सामना होईल देवेंद्र स्पोर्ट्स क्लब मांडवखार विरुद्ध बहिरीदेव बहिरीचा पाडा मनसे, हा ग्राउंड नंबर एक वरती पुढील होणारा सामना आहे लक्षात घ्या। तर नंतर ग्राउंड नंबर दोन वरती
तीसरा सामना होईल मॉडेल संघ रांजणखार विरुद्ध सुफला स्ट्राइकर्स। कृपया बघा, विनंती आहे, ग्राउंड नंबर 2 वरती पुढील होणारा तीसरा सामना होईल मॉडेल संघ रांजणखार विरुद्ध सुफला स्ट्राइकर्स आणि त्याचे या ठिकाणी रेफरी असतील अलीशा फकीरा। हे ग्राउंड नंबर 2 वरती असतील आणि ग्राउंड नंबर 1 वरती पुढील रेफरी असतील अजित काकडे सर, ग्राउंड नंबर 1 वरती असतील। धन्यवाद। कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस सन्माननीय प्रसादजी पाटील या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रसाद पाटील यांचं स्वागत केलं जाईल। कृपया त्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचंय। पोलीस प्रसाद पाटील यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती या, आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे, त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। पोलीस सेवेमध्ये असलेले प्रसाद पाटील, कृपया आपण लवकरात लवकर स्टेजवरती येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे। परेश पाटीलची काय खेळी दमदार आपण बघितली, परेश मोकलची काय दमदार खेळी बघितली आपण, की अगदी मनाला भुरळ पाडेल असा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे। आणि उमेश गावंड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे परेशसाठी, या वाद्या खरोखरच उत्कृष्ट असा खेळ मैदानामध्ये।
सर्व प्रेक्षकांची मन या ठिकाणी जिंकली जातात या खेळामधून. खरोज बघण्यासारखा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आता आणखी चुरस वाढलेली पाहायला मिळतीये मैदान ग्राउंड नंबर 1 वरती. काय चुरस आहे बघा.